चला आपल्याला जरा एक वॉटरफॉल शोधायला जायचंय. चार महिन्यानंतर परत सह्याद्री मध्ये भटकंती चालू झालेली आहे. छान सुंदर धबधबा आहे आणि तिथं आपण रॅपलिंग करणार आहोत. दरवेळेस नवीन वॉटरफॉल करायला मजा येते, एकदम मस्त. हा शाबाश. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आम्ही आलो आहे तामिनीमध्ये. तामिनीमधलं आमचं नेहमीचं हॉटेल, हॉटेल सह्याद्री. एक रगडून मिसळ खाल्लेली आहे आणि तामिनीतले बेअर गिल्स तुम्हाला मी दाखवतो. रामदास भाऊ, तामिनीत कधी मदत लागली काय असेल तर वन अँड ओनली मॅन. आणि हे आमचे TWJ ट्रेकिंग हेड विशाल साळुंके आणि मी देवा घाणेकर. चला आपल्याला जरा एक वॉटरफॉल शोधायला जायचं आहे, वॉटरफॉल रॅपलिंग करायचे. प्रचंड पाऊस आहे, प्रचंड. आणि धुकं तुम्ही बघतो. चालू आहे का? हा चालू. पण अशा तऱ्हेने सुरुवात तर केली आहे कारण मला थंडी लागली आहे. आता मला कारण खूप पाऊस होता. आता एका ठिकाणी पोचलोय, थोडीशी रेखी चालू आहे. नक्की कुठून सुरुवात करायची कारण पहिल्यांदा चालू आहे, व्यवस्थित बघावं लागेल. ए का बी, बी का टू. रामदासचे असे पॉईंट असतात, पॉईंट ए टू बी, बी टू सी. जंगल पट्टा सुरू झालेला आहे. वाट आहे, छान वाटत आहे. चार महिन्यानंतर परत सह्याद्रीमध्ये भटकंती चालू झालेली आहे. हा, आणि काल तयार होताना किती प्रश्न विचारले होते, 100. मग हे करू का, मग ते करू का, मग राहायचंय का आपल्याला. एक दिवसाचा इव्हेंट आहे का? दोन दिवसाचा इव्हेंट आहे. ते प्रश्न माझे नव्हते, कोणाचे होते? असू दे. उत्साह एवढा जबरदस्त होता की काय तुम्ही सांगू नाही शकत. ऐकला येतोय म्हटल्यावर सकाळी आमच्या वेळेच्या आधी एक तासच येऊन पोचलाय लोकेशनवरती. तर शोधाशोध मोहीम सुरू झालेली आहे. असं आहे, अजून लग्न पण नाही झालं, वाता वाता राहिलंय. आपलं वजन काय, आपण करतो काय. सपाटीवरचं बिराड घेऊन फिरावं लागतं. नमस्कार, मी रामदास सेनपुरे. आत्ता आपण जे आजूबाजूला बघतोय हा सगळा एरिया जो परिसर आहे हा आपला तामिनी घाटातलाच एक भाग आहे. तामिनी म्हणले की तुम्ही ऐकून असाल की प्रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर केले. साधारण 2013 ही वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणून डिक्लेअर केली गव्हर्नमेंटने. तर जनरल लहानपणापासून मी इथंच राहिलो आहे, इथंच शिकलो आहे आणि आत्ता करिअर म्हणून एक निसर्गामध्येच काहीतरी करिअर शोधायचं वाटलं मला लहानपणी. आता मी जनरल इथं सगळ्या फॅमिलीजसाठी म्हणा, इथल्या येणाऱ्या पर्यटकांसाठी म्हणा, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा जनरल निसर्ग फिरणं, निसर्ग बघणं, निसर्ग कसा बघावा हे थोडंसं सांगतो, शिकवतो. आणि आत्ता आपण आज जी ॲक्टिव्हिटी करतो ती रॅपलिंग तामिनी घाटातच. छान सुंदर धबधबा आहे आणि तिथं आपण रॅपलिंग करणार आहोत. जनरल तामिनी म्हणलं की इथं पुण्याच्या जवळचं निसर्गाने नटलेलं अतिशय सुंदर असा परिसर. बरेचसे झाडं, बरेचसे इथं डोंगर, इथं वाहणारे धबधबे, हिवाळी इथं येणारे पक्षी, वेगवेगळे प्राणी आहेत इथं. तो त्यासाठी अतिशय सुंदर आहे तामिनी म्हणलं तर. आणि ॲडव्हेंचर जर इथं तामिनीत करायचं म्हणलं तर रॅपलिंगसारख्या ॲक्टिव्हिटी आपण छान करू शकतो. इथं वाहणारे धबधबे आहेत.
विमानतळ आपले वाहन झालेले आहे आणि अण्णा काय करतोय पहिल्यांदा आणि मी दिलंय मॅम आहे दरवेळेस नवीन वॉटरफॉल करायला मजा येते एकदम मस्त ऑर्बिट वाटरफॉल है और यहाँ पे रैपलिंग हो रही है हाँ शाबाश विशाल खाली उतरतोय अंतर अंतर विशाल ओके आहे ओके आय एम ओके देवा ओर ओर अँड आउट हा जो वॉटरफॉल आहे तिथून आम्ही रॅपलिंग करून खाली उतरलोय पण ह्या जंगलाजवळ आम्ही इकडे येऊन आम्हाला वर जाण्यासाठी रस्ता मिळत नाही आहे आमचा मित्रांना नसलापूरवरून डायरेक्ट सामिनी घाटामध्ये आलाय आणि कुठं आहे देवा आणि हा बघा इथे आमचा आरामदायक फिल्डर देवाखान्यावर उभा आहे देवा जाम फाटले हात दुखत आहेत